वार्तापत्र स्वच्छता मध्ये मी मनाली दीक्षित सर्वांचं स्वागत करते घराची किंवा परिसराची स्वच्छता हे खरोखर आरोग्याचं महत्वाचं अंग आहे, खर आहे। आणि अशी स्वच्छता राखण्याचं कर्तव्य म्हणा किंवा जबाबदारी म्हणा प्रत्येकाने जर का पार पाडली ना तर स्वच्छ भारताचं स्वप्न सत्यात नक्की उतरणार जागतिक आरोग्य संघटनेच्या मते खरोखर रोग किंवा आजार बळावण्याची जी प्रमुख कारणं असतात त्यातलंच एक कारण म्हणजे परिसर स्वच्छतेचा अभाव तेव्हा आरोग्य संपन्न राहण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता ही महत्वाची असते सध्या ठिकठिकाणी स्वच्छतेच्या कार्याने वेग घेतलेला आहे मागच्या आठवड्यातील स्वच्छता कार्याच्या घडामोडींवरती एक नजर टाकणार आहोत महाराष्ट्रातील दापोडी हे पर्यावरणपूरक शौचालय उभारणारं पहिलं आदर्श सांसद ग्राम भोकरदन शंभर टक्के मुक्त करून सहकार्य करा असं आवाहन केंद्रीय स्वच्छता अभियानाचे उपसचिव डॉक्टर निपुण विनायक यांनी केलं आणि जलयुक्त शिवार अभियानातनं कोल्हापूर जिल्ह्यातील चार गावांमधील तलावांचा बदलला चेहरा मोहरा आदर्श सांसदग्राम दापोडी हे पर्यावरणपूरक शौचालय उभारणारं महाराष्ट्रातील पहिलं आदर्श सांसदग्राम ठरलं खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातनं इथे या शौचालयाची प्रायोगिक तत्वावरती उभारणी करण्यात आली आहे भारतीय संरक्षण आणि विकास कार्यक्रमांतर्गत बीएसए कॉर्पोरेट लिमिटेड या कंपनीनं या शौचालयाचा ठेका घेतला शौचालय शंभर टक्के पर्यावरणपूरक आहे त्यासाठी संबंधित कंपनीनं इनॉक्युलम नावाचा जीवाणू विकसित केला आहे हा जीवाणू तेजपूर रिसर्च लॅबनं विकसित केलेला आहे हा जीवाणू मानवी महिला पाण्यावरती प्रक्रिया करतो आणि बायोगॅस मिथेनच्या स्वरुपात बाहेर पडतो संबंधित पाणी पुन्हा वापरण्यायोग्य होतं या बायोटॅकमधनं वापरण्यात येणारं पाणी पुन्हा निसर्गात सोडू शकतो शौचालय उभारल्यावरती महिला शुद्धीकरण किंवा सेफ्टी टँक जोडण्याची गरज नसते या शौचालयातनं बाहेर पडणाऱ्या मिथेनपासून वीज निर्मिती देखील करता येते या शौचालयामध्ये इनॉक्युलम जीवाणू एकदाच सोडले जातात नैसर्गिक प्रजनन होऊन त्यांच्या संख्येमध्ये वाढ होते मानवी टाकाऊ पदार्थ हे त्यांचं खाद्य असल्यानं ते पाणी पुन्हा शेतीस वापरण्यायोग्य बनवतात हे शौचालय फायबर कडप्पा पीव्हीसी एफआरपी आरसीसी स्वरूपात बांधता येऊ शकतं या शौचालयास देखभाल खर्चही नाही अतिशय कमी जागेत आपण उभारणी या शौचालयाची करू शकतो कंपनीनं प्रायोगिक स्वरुपात शौचालय दापोडीला दिलेलं आहे भविष्यात संपूर्ण दापोडी गाव पर्यावरणपूरक शौचालय उभारणारं गाव ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त भविष्यामध्ये भविष्यामध हागणदारीमुक्त गावामध्ये शासनाच्या विविध योजना न मागता राबवल्या जाणार रा असून अशा गावामध्ये विकासाची गंगा वाहणार त्यामध्ये भोकरदन गावाचा क्रमांक लागावा यासाठी गावावरती प्रेम करून गाव शंभर टक्के मुक्त करून सहकार्य करा असं आवाहन केंद्रीय स्वच्छता अभियानाचे उपसचिव डॉक्टर निपुण विनायक यांनी शुक्रवारी केलं शंभर टक्के मुक्त झालेल्या गावाला आपण दहा लाखांचा निधी देणार असल्याचं आमदार संतोष दानवे यांनी जाहीर केलं जिल्हा परिषद आणि फीडबॅक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील सतरा गावांमधील ग्रामस्थांसाठी आयोजित कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते डॉक्टर विनायक म्हणाले की मी जरी केंद्रीय स्वच्छता समितीमध्ये काम करत असलो तरी माझं प्रेम हे जालना जिल्ह्यावर आहे कारण मी मुख्य कार्यकारी अधिकारी असताना या जिल्ह्यात निर्मल ग्राम योजना यशस्वीपणे राबवण्यात आली होती त्या कामामुळेच मी आज दिल्लीमध्ये गेलो त्यामुळे जालना जिल्हा खऱ्या अर्थानं शंभर टक्के मुक्त झाल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही असा निर्धार आपण केला असून त्याची सुरुवात भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातनं होत असल्याचा आपल्याला आनंद होतोय असंही म्हणाले कराड इथल्या एनवायरो फ्रेंड्स नेचर क्लबच्या वतीनं आयोजित इको फ्रेंडली मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेत शहरासह परिसरातील तेरा विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला या कार्यशाळेमध्ये शिक्षकांनी देखील सहभाग घेतला उद्घाटन नगराध्यक्ष अॅडव्होकेट विद्या राणी साळुंखे यांच्या हस्ते झालं अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मंजिरी ढवळे होत्या यावेळी क्लबचे उपाध्यक्ष प्रकाश खुचीकर कार्याध्यक्ष चंद्रकांत जाधव सचिव प्रसाद पावसकर ए आर पवार क्लबचे इको फ्रेंडली गणेश मूर्ती निर्मितीचे मार्गदर्शक महेश कुंभार यांची उपस्थिती होती पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानातनं कोल्हापूर जिल्ह्यातील चार गाव तलावांचा अक्षरशः लुक बदलून गेला गाळ आणि जलपाडीनं भरलेल्या तलावांनी आता मोकळा श्वास घेतला आहे आठ विंधन विहिरींचं पुनर्भरण करण्यात आलं या अभियानातनं गडहिंग्लस तालुक्यातील महागाव तलावात अनेक वर्षांपासून साचलेला गाळ काढण्यात आला आहे तलाव स्वच्छ झालेला आहे नूल गाव तलाव गाळानं भरलेला होता जलपाडींमुळे दुर्गंधी सुटत होती या तलावातील गाळ काढून तो आता स्वच्छ करण्यात आला लिंगनूर नेसरी हेब्बाळ कसबानोल इथल्या गाव तलावांमधील गाळही काढण्यात आला राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडी बेरकळवाडी तळगाव या गावांमध्ये विहीर पुनर्भरणाची कामं झालेली आहेत कोळगाव टेकोली इथे पिण्याच्या पाणी योजनेच्या विहिरीपर्यंत नदीचं पाणी चर चरखुदाईचं काम घेण्यात आलेलं आहे मोरेवाडी तालुका भुदरगड बावेली तालुका गगनबावडा इथे विंधन विहीर पुनर्भरणाचं काम करण्यात येणार आहे नागपूरमध्ये स्वच्छता अभियानानं वेग घेतलेला आहे नागपूर दूरदर्शन केंद्राचा याच संदर्भात एक वृत्तांत पाहूया स्वच्छता ही वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही पातळीवरची जबाबदारी आहे परंतु स्वच्छतेची संकल्पना जोपर्यंत जनमानसात रुजविल्या जाणार नाही तोपर्यंत स्वच्छ भारताचं स्वप्न पूर्ण होणार नाही आणि हो त्याकरिता संपूर्ण नागरिकांचं सहकार्य असणंही तेवढंच आवश्यक आहे भारताचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छ भारताचा आग्रह धरला आणि त्याला संपूर्ण देशामधून पाठिंबा सुद्धा मिळत आहे आज आम्ही नागपूर मधील नगरमधील मधील प्रोसेस सर्व्हर कॉलनी मध्ये स्वच्छता मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहोत आपण इथे बघू शकता सर्व नागरिक एकत्र होऊन स्वच्छ परिसर करतात आहे स्वच्छता ही घरातली असो परिसरातील असो वा वैयक्तिक असो त्याची सुरुवात मला माझ्या स्वतःपासून करायची आहे ही भावना मनात येणं गरजेचं आहे कारण हीच भावना देशाला स्वच्छतेकडे नेऊ शकते स्वच्छता का करायला हवी याचं महत्व या नागरिकांना पटलेलं दिसतय या मोहिमेमध्ये लहान मुले सुद्धा तेवढ्याच जोमानं आणि उत्साहानं कामाला लागलेली आहेत सर्व कचरा एकत्र करून तो कचरा नागपूर महानगरपालिकेच्या कचरा गाडीमध्ये टाकण्यात येतो आहे स्वच्छ भारत स्वस्थ भारत भारताचे जागृत नागरिक आपण इथे बघू शकता कशा प्रकारे ते आपला परिसर स्वच्छ करतायत आपण या वार्डाचे नगरसेवक आहात तेव्हा एक लोकप्रतिनिधी म्हणून स्वच्छता मोहिमेकडे बघण्याचा बघण्याची आपली काय भूमिका आहे नगरसेवक म्हणून स्वच्छता स्वच्छ वार्ड राहायलाच पाहिजे याकडे माझं प्राथमिक लक्ष आहे स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर आणि हिरव नागपूर हे करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे गेल्या सहा महिन्यापासून नरेंद्र मोदींनी जेव्हापासून हे स्वच्छता अभियान सुरू केलं तेव्हापासून आमच्या वार्डामध्ये दर रविवारी प्रत्येक भागामध्ये स्थानिक लोकं येऊन त्या भागाची स्वच्छता करतात आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे प्लास्टिक आहे जे डिस्पोजल होत नाही ते वेगळं करून आणि त्याची वेगळी विल्हेवाट लावण्याचं काम हे आम्ही आमच्या ठिकाणी केलं आहे प्रतापनगर चौकापासून तर पांडे लाऊटपर्यंत जो आमचा प्रभाग आहे या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होतात आणि या सह या कार्यक्रमामध्ये चौथीपासून तर मोठ्या काका लोकांपर्यंत या सगळ्या आंदोलनात लोक सहभागी झाले आणि एक चांगलं वातावरण लोकांनी या वस्तीमध्ये निर्माण केलं आहे आणि आपण जर कुठेही बघितलं तर तुम्हाला स्वच्छ आणि सुंदर वाढ आमचा निश्चितपणे दिसेल स्वच्छ निरामय पर्यावरणाविषयी एक नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे किंवा काय भूमिका आहे आपली आम्हाला स्वतःला हा कचरा याची खतनिर्मितीसाठी वापर करायला पाहिजे प्लास्टिकसारख्या गोष्टींचा आळा बसला पाहिजे आम्ही ते प्लास्टिक नको आहे त्याचा वापर आम्ही कमी केला पाहिजे आणि कचऱ्याला जाळण्याच्या ऐवजी दुसरीकडे कुठे वापरता येऊ शकतो फॉर एक्झाम्पल गांडूळ खतासाठी वगैरे तर हा प्रत्येक घरातल्या करायला पाहिजे पर्यावरण चांगलं राहिलं तर मानवाचा विकास होऊ शकणार आहे कचऱ्यापासूनच सगळं आरोग्याशी रिलेटेड प्रॉब्लेम उत्पन्न होत असतात त्याच्यामुळे भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे स्वच्छ स्वच्छता अभियान राबवलं आहे त्याच्यामुळे स्वच्छता आणि आरोग्य हे दोन्ही विषय त्याच्यात कवर होणार आहे जेव्हापासून म्हणजे आपलं राबवण्यात येत आहे कार्यक्रम तेव्हापासून नागपूर शहर व वा आजूबाजूचे परिसर पण म्हणजे लोकात जनजागृतता आलेली आहे म्हणजे प्रत्येक जण आता स्वतःहून आपल्या यांनी किंवा आपला परिसर स्वच्छ व्हायला पाहिजे असे ते आपले स्वतःहून प्रयत्न करत आहे त्यामुळे नागपूर शहरची बी आता पूर्ण म्हणजे काय आपलेट झालेला दिसत आहे मला वाटते आरोग्याच्या दृष्टीने आपल्या गल्ली पा, तर आपल्या शहरापर्यंत राज्य पातळीवर सर्वीकडला कचरा मुक्त शहर करणे हे एक नगरसेवक म्हणून एक ना आणि एक नागरिक म म्हणून हे सगळ्यांचंच कर्तव्य आहे आणि मला यात असं वाटते की आपण कचरा निर्मूलनाची जी सवय आहे ही आपल्या घरापासून लावली पा पाहिजे तरच त्या न पुढे समाजापुढे आपण काही शकतो स्वच्छता मोहिमेला संपूर्ण देशामध्ये जोमानं सुरुवात झालेली आहे महात्मा गांधी गाडगेबाबा आणि नरेंद्र मोदीजी यांचं स्वच्छ आणि सुंदर भारताचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल आणि स्वच्छ देशांच्या यादीमध्ये भारताचं नाव लवकरच समाविष्ट होईल यात शंका नाही केंद्र सरकारनं देशभरामध्ये राबवलेल्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारी नवी मुंबई महापालिका ही राज्यातली एकमेव महानगरपालिका ठरलेली आहे देशातल्या पहिल्या दहा स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये कर्नाटकमधल्या मैसूर आणि तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली या शहरांनंतर नवी मुंबई शहरानं तिसरं स्थान पटकावलेलं आहा आज जनतेच्या स्वच्छ आणि निरोगी जीवनाचं महत्व ओळखून केंद्र सरकारनं सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला देशभरामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभतो यशाची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय नगरविकास मंत्रालयानं के चारशे शहात्तर शहरांच्या सर्वेक्षणामधून देशातील अव्वल दहा स्वच्छ आणि नियोजनबद्ध शहरांची क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली त्यात महाराष्ट्रातल्या नवी मुंबईला तिसरा क्रमांक मिळालेला आहा स्वच्छ शहरांच्या क्रमवारीमध्ये पहिल्या दहा शहरांच्या यादीतलं नवी मुंबई हे राज्यातलं पहिलं आणि एकमेव शहर ठरलेलं आहे या क्रमवारीमध्ये कर्नाटकातल्या ऐतिहासिक मैसूर शहरानं प्रथम तर तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली या शहराला दुसरा क्रमांक मिळालेला आहे नियोजनबद्ध आणि व्यवस्थितपणा शहराला देत महापालिकेनं दर्जेदार लोकाभिमुख सोयी सुविधा राबवून शहराचा मोहरा बदललेला आहे कचरा उचलण्यापासून त्याचं व्यवस्थित आणि आधुनिक पद्धतीनं विल्हेवाट लावणं ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून त्यावरती प्रक्रिया करून सेंद्रिय खतांचा प्रकल्प राबवलेला आहे या खताचा सुयोग्यपणे वापर करून शहरातील बाग बगीचांचा कायापालटही करण्यात आलेला आहे उघड्यावरती शौच करणं ही प्रथा पालिकेच्या विशेष प्रयत्नांमधनं संपवली आहे क्रीडांगणं उद्यानं यांचा कायापालट उत्तम पथदिवे लावणं तसंच वाहतूक जलद व्हावी यासाठी प्रयत्न पर्यावरणपूरक विकास ही वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी नवी मुंबई केलेली आहे संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाअंतर्गत दोन वेळा राज्य सरकारचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे महापालिकेच्या मालकीचं धरण असणारं शहर म्हणूनही नवी मुंबईचा लौकिक आहेच हे सर्व शक्य झालं ते स्थानिक पालिका प्रशासन कार्यकुशल लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या सहकार्यातूनच एकविसाव्या शतकातलं शहर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबईचा जगातील सुपर मध्ये आतापर्यंत दैनंदिन जीवनाशी निगडीत सोयी सुविधांचा स्तर व्यवसायाकरता उत्तम पर्याय असं नवी मुंबईकडे सध्या पाहिलं जात आहे स्वच्छ नवी मुंबई निर्माणासाठी घनकचरा व्यवस्थापन म्हणा किंवा मल्ल निस्सारण व्यवस्था या बाबींकडे नवी मुंबई महापालिका कशा पद्धतीनं पाहतीय आणि सोयीसुविधा पुरवण्यासाठी कशी झटतीय हे तुम्हा आम्हाला सांगण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ संजय पत्तीवार आता मी जसं सांगितलं केंद्र सरकारनं जी जाहीर केलेली यादी आहे स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये नवी मुंबईनं तिसरा क्रमांक पटकावला खरं म्हणजे उत्तम नियोजन असणार आणि धोरण जे असणार दूरगामी असणार यासंदर्भात एक अतिरिक्त आयुक्त म्हणून काय सांगाल हे खरखर शहर खरोखरच अत्यंत सुंदर आणि नियोजित आहे आणि नियोजनाचे जे काही फायदे आहेत हे सर्व फायदे ह्या शहराला मिळालेले आहे, आहे। मी तर आपल्याला सांगू इच्छितो म्हणजे सर्व जनतेला सांगू इच्छितो किंवा नियोजित जर शहर असेल तर त्याच्या ज्या काही सेवा असतात त्याचं नियोजन पण खूप सोपं जातं आणि ह्या सेवांचं से नियोजन करताना ज्यावेळेस नियोजित शहराच्या एखाद्या नियोजित सेवा आपण जर द्यायला करतो त्यावेळेस आपल्याला किती मलनिस्तारण सेवा लागतील किती वर्षासाठी लागतात याचे आपल्याला आढाखे बांधता येतात आणि ह्या आढाख्यामुळे आपल्याला त्याचं प्लॅनिंग नियोजन करता येतं आणि त्या नियोजनानुसार आपल्याला त्याच्यावरील खर्च त्याच्यावर किती मॅनपॉवर लागणार आहे या सर्व गोष्टी आपल्याला करणं ह्या नियोजन नियोजित शहरामुळे शक्य होतं आणि एकंदरीत असं जरा गोंधळ उडतो की स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये नवी मुंबईचा तिसरा क्रमांक म्हणा किंवा स्मार्ट सिटी म्हणा जरा गोंधळ तुम्ही कसा का काय नाही आता काय झालं बऱ्याचशा केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या योजना आहेत ते जवळपास असं सर्व लोकांना सारख्याच वाटतात स्मार्ट सिटी म्हणजे काय स्वच्छ शहर म्हणजे काय अमृत योजना म्हणजे काय जे रुम म्हणजे काय ह्या सर्व ह्या ज्या काही योजना आहेत याच्यामध्ये थोडे थोडे फरक आहेत ही जे काही सर्व भारत मधलं सर्वात स्वच्छ शहर ही जी काही संकल्पना होती किंवा स्वच्छता स्वच्छतेच्या बाबतीची जी संकल्पना केंद्र शासनाची होती यामध्ये केंद्र शासनाने या सर्व शहरांचं जवळपास पाचशे सहाशे शहरांचं हा थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन तिसऱ्या संस्थेमार्फत याची सगळी तपासणी केलेली होती आणि ही जी काही शहर स्वच्छता ही जी संकल्पना आहे ही मूलभूत संकल्पना ही पाणी पुरवठा नंतर मलनिरसारण व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन आणि पावसाळी गटर योजना ह्या अशा चार पाच आणि पर्यावरण ह्या सगळ्या बाबी मिळून ह्या शहर स्वच्छ असल्याचं जे काही मानांकन किंवा जे काही रँकिंग नवी मुंबई महानगरपालिकेला मिळालेलं आहे त्या अनुषंगाने मिळालेलं आहे लोक सर्वसामान्य जनतेला समोर दिसताना फक्त स्वच्छ शहर असंच वाटतं परंतु याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे पाणी पुरवठा पाणी पुरवठ्याचं व्यवस्थापन ह्या शहराने कसं केलेलं आहे ह्या पाणी पुरवठा हा चोवीस बाय सात म्हणजे सातत्याने पाणी पुरवठा होतो का जर सातत्याने पाणी पुरवठा होत असेल तर त्याची क्वालिटी कशी आहे त्याचा दर्जा कसा आहे त्याचा जर दर्जा खालावलेला असेल तर पाण्यामुळे जे काही आजार, आजार। वाढतात ते वाढण्याची शक्यता याच्यामुळे असतात तर हे सगळे जे पॅरामीटर्स आहेत मग ह्या पाण्यावरचा दरडोई त्याची मागणी किती आहे राज्य शासन किंवा केंद्र शासन किंवा जे काही युनिव्हर्सल नॉर्म्स आहेत त्याच्याप्रमाणे दीडशे ते दोनशे लिटर एका व्यक्तीला दररोज पाणी लागतं परंतु नवी मुंबई महानगरपालिका एक सुदैवी महानगरपालिका मी राज्यातली आहे असं म्हणे कारण ह्या महानगरपालिकेचं मुंबई महानगरपालिकेनंतर स्वतःच असं धरण असलेली ही एकमेव महानगरपालिका आहे आणि जवळपास चारशे पन्नास एमएलडी एवढा त्याचा साठा दररोजचा आहे त्या अनुषंगाने आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेतील जनतेला किंवा जवळपासच्या जनतेला आम्ही दीडशे ते दोनशे लिटर एवढ्या पाण्याचा पुरवठा करत आहोत तर हा जो पाण्याचा पुरवठा आहे त्या पाण्याच्या पुरवठ्यावरचा दरडोई खर्च किती आहे नंतर ह्या पाण्याच्या पुरवठ्याबद्दल ज्या काही तक्रारी असतात लोकांच्या त्या किती वेळात सोडवल्या जातात एक तासात दोन तासात हे सर्व पॅरामीटर्स या जे शहर स्वच्छतेचं रँकिंग करण्यात आलेलं आहे आणि मला खूप अभिमान आहे माझ्या शहराचा माझ्या राज्या राज्याचा की ह्या राज्यामध्ये आम्ही पहिले आलो आणि देशामध्ये आम्ही तिसरे आलो तर हे खूप गेल्या तीस वर्षापासून सिडकोचं नियोजन सुद्धा याला कारणीभूत आहे सिडकोचं चांगलं असं नियोजन आहे आणि आमच्यासारखी स्थानिक स्वराज्य संस्था जी एकोणीसशे ब्याण्णव साली निर्माण झाली आणि ज्या काही थोड्याशा चुका राहिलेल्या होत्या किंवा लॅक्युना राहिलेल्या होत्या ह्या आम्ही नागरी सेवांच्या माध्यमातून सिडकोने जे काही वसवलेलं शहर आहे ते देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला अन... आणि आता तुम्ही जे निकष सांगितलं त्याच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा तर खरोखर देश विदेशामध्ये दे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जो आहे त्याचं कौतुक होत आहे तर त्या संदर्भात काय सांगाल घनकचरा आपल्याला सा, मी सर्व म्हणजे जनतेला सांगू इच्छितो की घनकचरा व्यवस्थापन हा अत्यंत किचकट असा प्रकार आहे आणि ह्या घनकचरा व्यवस्थापनासाठी गेल्या एकोणीशे ब्याण्णव सालापासून आम्ही महानगरपालिकेने कंबर कसली आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही खाजगीकरणाच्या माध्यमातून ह्या घनकचऱ्याचे जे काही कंत्राट होते ते आम्ही द्यायचा प्रयत्न केला त्याच्यामार्फत आम्ही क्षमता इफिशियन्सी वाढवायचा प्रयत्न केला आणि त्याचा हा सर्वाचा परिणाम म्हणून या घनकचऱ्यामध्ये राज्य शासनाने आम्हाला मागील दहा वर्षांमध्ये तीन वेळा असं स्वच्छतेचं प्रथम पुरस्कार दिलेला आहे याच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे हे पहिलं महानगरपालिकेचं काम असतं नवी मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका असेल मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मध्ये की आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये ओला आणि सुक्या कचऱ्यासाठी कचराकुंड्या दिलेल्या आहेत डस्टबिन दिलेल्या आहेत त्या डस्टबिनची कॅपॅसिटी एकशे वीस लिटर आहे दोनशे चाळीस लिटर आहे जेणेकरून लोकांनी हे कचऱ्याचं व्यवस्थित असं सेग्रीगेशन करून टाकायचं से आहे जमा केलेला कचरा हा जो काही घरोघरी जमा केलेला कचरा आहे आम्ही हा यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून हा वाहतूक केली जाते याच्यामध्ये म्हणजे माणसांच्या हाताचा त्याला कुठेही प्रादुर्भाव होत नाही अशा प्रकारे घरोघरी जो काही कचरा गोळा केलेला आहे तो कचरा वाहून नेला जातो आणि वाहून नेल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचं शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे हे अत्यंत महत्वाचं कर्तव्य आहे महानगरपालिकांचं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचं म्हणून मुंबई महानगरपालिकेने जवळपास सत्तर एकर जागा ह्या प्रकल्पासाठी राखीव ठेवलेली आहे सन दोन हजार सालापासून आणि आमच्या नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जो काही आमचा लँडफिल साईट म्हणजे क्षेपणभूमी प्रकल्प आमचा जो आहे हा अत्यंत नावाजलेला प्रकल्प आहे कचरा वाहतुकीसाठी आर एफ आय डी अशी काहीतरी एक प्रणाली कार्यान्वित होते आणि ती राबवणारी देखील तुमची महापालिका देशातली पहिली महापालिका ही प्रस्तावित प्रणाली आहे आर एफ आय डी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस असं ह्या आर एफ आय डी प्रणालीचं नाव आहे याच्यामध्ये आमच्या ज्या काही कचराकुंड्या आहेत ह्या मायक्रो चिप आम्ही टाकणार आहोत त्या मायक्रोचिप मार्फत प्रत्येक कचराकुंडीला आयडेंटिटी आयडेंटिफिकेशन मिळणार आहे आणि ती कचराकुंडी भरल्यानंतर त्याचे सिग्नल्स आम्हाला मिळणार आहे ती कचराकुंडी किती वाजता उचलली किती वेळात उचलली आणि त्याचं वजन किती आहे जेणेकरून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गोंधळाला गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि प्रत्येक डस्टबिन उचलल्या गेल्याचं रेकॉर्ड हे आमच्याकडे राहील ही प्रणाली जी, जी आहे ही वेब बेस्ड प्रणाली आहे याच्यामध्ये जे काही सुपरविजन होणार आहे ते यांत्रिकीकरणामार्फत आणि वेब वेबच्या माध्यमातून होणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त सक्षमतेने आम्ही कचरा उचलण्याचा याच्यामार्फत प्रयत्न करणार आहोत अजून ही प्रणाली आम्ही लावलेली नाही परंतु याच्यात आ, आ, आता हे टेक्नॉलॉजी एक दोन महिन्यामध्ये आम्ही ही प्रणाली लावून आणि मग ही महाराष्ट्रातली किंवा देशातली ही प्र, महानगरपालिका खरोखर कौतुकास्पद आहे आणखीन एक म्हणजे मिश्रित जे सांडपाणी असतं ती देखील एक मोठी समस्या असते अस्वच्छता होत असते डास येत असतात त्यामुळे आजार उद्भवतात त्यासाठी मिश्रित सांडपाणी तुम्ही सिटेक या मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं शुद्ध करत असता तर त्या संदर्भात काय सांगाल थोडक्यात मलनिस्सारण व्यवस्था जी आहे ही मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास शंभर टक्के आहे सर्व घरांना मलनिस्सारणाच्या जोडण्यात दिलेल्या आहेत आणि शंभर टक्के जे मलनिस्सारण किंवा बाहेर येत आहे ते सर्व आम्ही ट्रीट करतो जेणेकरून खाडीमध्ये प्रदूषण आम्ही होऊ देत नाही जमिनीचं प्रदूषण होऊ देत नाही आणि याच्यामुळे जे काही होणारे आजार आहे याच्यावर पण गेल्या दहा वर्षापासून आम्ही प्रतिबंध केलेला आहे आणि याच्यासाठी जी आम्ही टेक्नॉलॉजी वापरत आहोत ही सी टेक्नॉलॉजी आहे आणि ही सी टेक्नॉलॉजी एवढी सुंदर टेक्नॉलॉजी आहे की आपण जे काही मलनिस्तारणामधलं जे काही मलाचं आपण प्रोसेसिंग करतो आहे ते जवळपास असं प्यायचं पाणी जेवढं असतं तेवढंच असतं त्याला काही अजून थोडीशी ट्रीटमेंट करावं लागते जेणेकरून त्याला आपण पिऊच पण शकतो परंतु सध्या परिस्थिती ती नाही आहे आम्ही फक्त खाडीतलं प्रदूषण कमी व्हावं आणि आमची जे काही ट्रीटमेंट आहे ती चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने आम्ही सध्या त्याचं मलनिस्सारण व्यवस्थापन केलेलं आहे महापालिकेचं उत्तम नियोजन आहे दुर्गामी धोरण आहे मात्र लोकसहभागाची देखील आवश्यकता असते त्याशिवाय कुठलंच शहर म्हणा किंवा कुठलाही देश म्हणा स्वच्छ होणार नाही तर लोकसहभाग वाढावा यासाठी काही खास प्रयत्न केले जात आहेत का पालिकेकडनं सर्व प्रकारच्या प्रयत्नांच्या मागे आहोत आम्ही कारण लोकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे लोकांच्या सहभागाशिवाय हे घनकचरा व्यवस्थापन हे पूर्णत्वास जाऊ शकणार नाही शहर स्वच्छतेकडे जाणार नाहीत आणि शहर आरोग्यदायी होणार नाहीत यासाठी आम्ही शक्यतो जे स्ट्रीट प्ले असं माध्यम आहे नंतर बॅनर्स आहेत पोस्टर्स आहेत हस्तपत्रक आहेत याच्यासाठी आम्ही दर रविवारी सोसायट्यांच्या बैठका घेत असतो सोसायटीतलं जे काही चेअरमन आहेत त्यांचे सदस्य आहेत त्यांना घनकचऱ्याचं व्यवस्थापन कसं असायला पाहिजे घनकचऱ्याचं विघटन कसं असायला पाहिजे प्लास्टिकचा वापर तुम्ही किती कमी पद्धतीने करायला पाहिजे कागदी कापडी पिशव्यांचा वापर जर केला तर ऑटोमॅटिक प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी होतो अशा पद्धतीने आम्ही त्यांना हे करत असतो त्यांच्या सभा घेत असतो त्या सभेमध्ये सुद्धा आम्ही घनकचऱ्यापासून किंवा जलप्रदूषणापासून जे काही आजार वाढत आहेत याची त्यांना आम्ही माहिती देत असतो जेणेकरून लोकांना याचं महत्व कळतं आणि ते आम्हाला सहकार्य करायचा प्रयत्न करतात अजूनही लोकांच्या सहकार्याची फार मोठ्या प्रमाणावर गरज आहे अजून जर याच्यामध्ये जर लोकांनी सहकार्य केलं लोकांनी एक दिवस जर त्यांचा सुट्टीचा जर एक दोन तासासाठी जरी शहराला दिला तर निश्चितच मला वाटतं आपण ही आपली जी शहरं आता स्वच्छ आहे ते अत्यंत सुंदर पद्धतीने करायचा प्रयत्न करता येईल मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालेल्या होतात की महापालिकेचं स्वतःचा हक्काचं धरण असलेली एकमेव पालिका आहे तर त्या अनुषंगानं काय सांगाल तुम्ही हे जी महानगरपालिकेचं पाणी पुरवठा आहे खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती की पाणी पुरवठा हा काही फुकट होत नसतो पाणी पुरवठ्याला सुद्धा खर्च येतो ज्या ठिकाणी पाण्याचा साठा असतो त्या साठ्यापासून नागरिकापर्यंत ते पाणी आणून देण्यासाठी जलवाहिन्या लागतात आणि ह्या जलवाहिन्यासाठी खर्च येतो आणि ह्या जो काही दरडोई खर्च असतो तर दरडोई जर खर्च आपल्याला कमी करायचा असेल तर स्वतःचं धरण असलेलं हे केव्हाही चांगलं त्याच्यामुळे आपल्या आपण बघतोय की गेल्या शंभर वर्षापासून मुंबई महानगरपालिकेची लोकसंख्या एवढी वाढून सुद्धा अजूनही त्यांना ते तेवढा पाण्याचा तुटवडा म्हणावा तसा पडलेला नाही आणि मानाने नवी मुंबई महानगरपालिका सुद्धा अशा पद्धतीची आम्ही सुदैवी महानगरपालिका समजतो की आमच्या शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर कर्जच्या जवळ एकतीस किलोमीटरवर हे मोरबे धरण आहे त्याची कॅपॅसिटी चारशे पन्नास एम एल डी आहे नैसर्गिक स्त्रोत आहे पावसापासूनचं पाणी आम्ही तिथे जमा करतो आणि ते नागरिकांना भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शुद्ध करून लोकांना आम्ही पाणी पुरवठा देत असतो आणखीन आता वल स्थान तर पटकावलेलंच आहे देशातलं पहिलं आणि स्वच्छ शहरांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे नवी मुंबईनी तर हेच स्थान कायम राखण्यासाठी भावी काही उपक्रम तुमच्या डोळ्यासमोर आहेत का की तुम्ही ते राबवणार आहात बरोबर आहे आता खरं तर आम्ही बऱ्याचशा गोष्टी म्हणजे सर्व्हिस लेवल बेंचमार्क जे काय असतात ते आम्ही अचीव्ह केलेल्या आहेत परंतु हे अचीव्ह करत असताना इथे थांबणार आम्ही नाही आहे याच्यासाठी आम्ही जे काही पर्यावरण आहे हे पर्यावरण शाश्वत कसं राहील पर्यावरणाच्या शाश्वतीकरणासाठी म्हणजे एन सस्टेनेबल एन्व्हायरमेंट यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आमचे जवळपास दोनशे गार्डन्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही सायंटिफिक गार्डन नंतर बोटॅनिकल गार्डन लहान मुलांसाठी त्याच्यामध्ये आम्ही त्यांना दाखवण्यासाठी गार्डन्स अशा पद्धतीने म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावरण पर्यावरणासाठी प्रेम निर्माण हो लहान मुलामध्ये आणि नागरिकामध्ये याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत नंतर आमची जी काही सुरक्षा आहे आ, ही शहराची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे त्याच्यासाठी आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत आणि ह्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या पूर्ण शहरावर आमचं नियंत्रण आम्ही करणार आहोत आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे ती पण आता बऱ्याच ठिकाणी डबघाईला आलेली आहे तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि पार्किंग म्हणजे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की पार्किंगचा फार मोठा प्रश्न आहे ह्या ह्या ज्या काही बाबी आहेत मुंबई महानगरपालिका ही स्मार्ट शहरामध्ये एक निवड झालेली महानगरपालिका आहे आणि ह्या ज्या सगळ्या मी आपल्याला गोष्टी सांगितल्या आहेत ह्या गोष्टीकडे आता नवी मुंबई महानगरपालिका जास्त जास्त लक्ष देणार आहे स्वच्छ शहराकडून स्मार्ट शहराकडे आणि स्मार्ट शहराकडून आरोग्यदायी शहराकडे आमचा असा प्रवास करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे खूप खूपच कौतुकास्पद कार्य आहे की सूक्ष्म बाबींकडे देखील तुम्ही लक्ष देताय आणि म्हणूनच मला वाटतं हे अव्वल स्थान मिळालेलं आहे स्वच्छ शहरांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावणं खरोखर कौतुकास्पद धन्यवाद डॉक्टर संजय तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये नवी मुंबईनं तिसरा क्रमांक पटकावून उत्तम नियोजन यशस्वी अंमलबजावणी लोकसहभाग जर लाभला तर अशक्य असं काहीच नसतं हेच जणू नवी मुंबई महापालिकेनं दाखवून दिलं आहे याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर प्रत्येक महापालिका कार्याला लागली आणि अर्थातच सरकार समाजसेवी संस्था नागरिकांचं श्रमदान याची साथ लाभली तर भारत स्वच्छ होण्यास दोन हजार एकोणीस साल उजाडण्याची देखील गरज लागणार नाही आहे आपण अथवा तुमची संस्था स्वच्छतेची मोहीम जर का तुमच्या परिसरामध्ये राबवत असाल तर आम्हाला जरूर कळवा आम्ही त्याचा समावेश आमच्या या वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये नक्की करू आमचा पत्ता असा आहे निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान पांडुरंग बुतकर मार्ग दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य पूरक शौचालय उभारणार आदर्श सांसद ग्राम भोकरदन शंभर टक्के हगंडदारी मुक्त करून सहकार्य करा असं आवाहन केंद्रीय स्वच्छता अभियानाचे उपसचिव डॉक्टर निपुण विनायक यांनी केलं आणि जलयुक्त शिवार अभियानातनं कोल्हापूर जिल्ह्यातील चार गावांमधील तलावांचा बदलला चेहरा मोहरा या बरोबरच आम्ही आपला निरोप घेतोय पुन्हा आपली भेट होणारच आहे रविवारी दुपारी दीड वाजता नमस्कार